वेळेला नो बॉल उघडा डोले बघा नीट कारण यापुढील चेंडू आहे फ्री हिट नो बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा बॉलर तयार या वेळेला देखील स्ट्रोक चांगला एक धाव कंप्लीट केली जाते एकच धावेवरती तुम्हाला संतुष्ट राहावं लागेल आणि इथून मात्र सन्माननीय भगवान दादा गणवी साहेबांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सत्कार केला जाईल माहिती उपदार शाळा प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छा यावेळेला घडतंय का ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय अवांतर रूपाना धावफलकावरती तब्बल आपण धावा पाहू शकाल विक्रम दादा पाटील यांच्या शुभ हस्ते भगवान दादा गणवी यांचा येतोजून मानाने सन्मान केला जातो आहे यावेळेला शॉर्ट अप पुल करण्याचा प्रयत्न बॉल चालला आहे लॉंग ऑफ रिझर मध्ये खूप चांगली फिल्डिंग सिंगल ला इथून मात्र डबल मध्ये कन्वर्ट करता येत नाहीये एकाच धावेवरती तुम्हाला इथून मात्र शांत राहावं लागेल थेंबे थेंबे तळे साचे सिंगल डबल न का होईना परंतु आपलं धावफलक हे हलतं ठेवण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जातो आहे बॉलर तयार या दरम्यानचा पुढचा बॉल आपण पाहू शकाल कशा रीतीने इथून मात्र रिलीज केला जाईल बॉलर तयार होईल रणम मध्ये व्यत्यय येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे कुठेतरी अडथळा निर्माण झाला फील्ड प्लेस मध्ये बदल केला जातो आहे जीवनामध्ये एक वेळा नव्हे तर 10 वेळा पराभव व्हा परंतु एकदा असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे ही मॅच दोन्ही टीम साठी डू ऑर डाय मॅच करिअर मरोकी स्थिती असणार आहे यावेळेला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला एक धाव कम्प्लीट दुसऱ्या धावेचा देखील इथून मात्र प्रयत्न झाला आहे बघता बघता दोन धावेंच्या मदतीनं आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल या दोन खेळाडूंच्या माध्यमातून अजून मात्र या पहिल्या ओव्हर मधील दोन बॉल शिल्लक असतील बॉलर तयार यावेळीचा स्ट्रोक चांगला आहे बॉल जाईल अलॉंग द कार्पेटच्या साह्यानं फास्ट फील्ड मध्ये आणि एकाच धावेवरती तुम्हाला इथून मात्र संतुष्ट राहावं लागेल पुन्हा एकदा धावफलकावरती बदल होईल धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 9 धावा शेवटचा बॉल दोन बॉल अजून मात्र यावेळीचा बॉल आपण पाहू शकाल या बॉल वरती शांत ठेवला आहे आणि इतर मात्र निर्धाव चेंडूचे सांगता आपल्याला पाहायला मिळते या अजून मात्र एक बॉल शिल्लक ओव्हर झालेली आहे पंच पहा नो बॉल तर नंतर मात्र सिंगल आली पुन्हा एकदा सिंगल पुन्हा एकदा सिंगल तीन बॉल वरती तीन सिंगल नंतर डबल धन्यवाद पंच एक व्हाइट बॉल काउंट केला नाही आणि एक बॉल शिल्लक असणार आहे पाहूया या बॉल वरती घडेल काय बॉल तयार होईल पुन्हा एकदा यावेळेला नाकाजवळ या बॉलची पिचिंग झाली आणि बॅट्समनला इथून मात्र मातीचा सुगंध देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला ओव्हर नंबर एकचा खेळ संपला आणि एक ओव्हर नंतर आता धावफलकावरती धावा आपण पाहतोय 9 चला बॉलर प्लीज थोडीशी घाई करायची या मुटकलवाडे आणि पुसारले कॅप्टन टॉस साठी या चला पुसारले टीमचा कॅप्टन आला मुटकलवाडे संघ कॅप्टन या प्लीज किरण बॉलिंग ट्रॅक वरती चला मुटकलवाडी टीम कॅप्टन या दरम्यानचा हा बॉल आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती किरण मुटकलवाडी संघ कॅप्टन अद्यापही अजूनही आला नाहीये कॅप्टन या
यावेळचा बॉल आपण पाहतोय लोअर फुलटॉस होता, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न होईल का, थांबवलं जात आहे, एकाच धावेवरती तुम्हाला इथून मात्र शांत राहावं लागेल। सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये धावा आपण पाहतोय, दहा धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत टीमच्या स्कोर कार्ड मध्ये। सर टॉस केला जातोय, थोडीफार चर्चा होईल, आपण पाहतोय सेमी फायनल ची लढत पाहणार आहोत। अरविंद दादा पाटील यांच्या शुभासे टॉस केला जातोय, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत। यावेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घडते का, दोन धावा कंप्लीट, तीन धावा आता मात्र घेत असताना बॅट्समन इथून मात्र बाद झालाय, दोन धावा इथून मात्र टीमच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील, तीन धावा इथून मात्र ऍड केल्या जात आहेत तीन धाव्यांच्या मदतीनं। आता टीमच्या स्कोर कार्ड मध्ये धावसंख्या आपण पाहू शकाल, तेरा धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत अजून मात्र या ओव्हर मधील। अजून मात्र चार बॉल येणं आहे, चला बॅट्समन प्लीज जास्त प्रकारचा वेळ घ्यायचा नाही आहे, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे, सहा ते सव्वा दहाच्या दरम्यान सूर्यास्त होत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं, म्हणूनच की का आपल्याकडे वेळ फार कमी आहे। यावेळेला बॅटची कडा बॉलनं टर्न घेतला, एक धाव कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती आता तुम्हाला शांत राहावं लागेल, अजून मात्र तीन बॉल येणं गरजेचं आहे, पाहूया या तीन बॉल वरती किती धावा येतील, बॉलर देखील तयार होईल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती, बॉलर तयार, किरण तयार होईल, किरणचा हा बॉल आपण पाहू शकाल, यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न झालाय, एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न होईल का, बघता बघता दोन धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात। मुटकलवाडी टीम कॅप्टन, दोन बॉल अजून मात्र बाकी असतील, शिल्लक असतील, या दरम्यानचा किरणचा हा बॉल आपण पाहू शकाल, सोळा धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत। यावेळेला स्वीट साऊंड ऑफ द बॅट, डाऊन द ग्राउंड बॉल जाईल, वन बॉल सीमा पार, येतोय दर्जेदार चौकार, चार धाव्यांच्या मदतीनं आता धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल, 2020 रन्स, 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत। या दरम्यानचा हा बॉल आपण पाहू शकाल, कशा रीतीनं इथून मात्र रिलीज केला जाईल, बॉलर तयार, गोलंदाजी मार्क वरती किरण, किरणचा हा बॉल शेवटचा बॉल या इनिंग मधील, यावेळेला अतिरिक्त उसळी या बॉलनं घेतली आणि इथून मात्र आपण पाहू शकाल बॅट्समन बाद झाला, चला नेक्स्ट बॅट्समन प्लीज धावत पडत जायचा, धावफलकावरती तब्बल धावा 21 रन्स, 21 धावा, शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधील, या बॉल वरती घडेल का, सुरुवात खराब झाली परंतु शेवट गोड होईल का, फटका फसला, बॉल हवेत, एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न, दोन धावा, तिसरी देखील धाव घेतली जाते आणि तीन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, तीन धावांच्या मदतीनं धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल, 24 धावा आणि 25 धावांचं लक्ष आहे, चला बॅटिंग करणारी टीम फिल्डिंग लावून घ्या, टॉस केला जातोय पुसारले आणि मुटकलवाडी ओ टू कॉम बॉक्स राहुल, थँक्यू सुनील, चला सुनील पाटील सरांच्या, अरविंद पाटील सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार,
मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहे सरांच्या शुभाशी टॉस गेला जाणार एका बाजूला मुटकलवाडी संघ त्याचबरोबर भुसाळे संघ चला धोनी टीमचे कॅप्टन लगेच कम ऑन द स्टेज चला धोनी टीमचे कॅप्टन विकास टॉस साठी यायचा आहे विनंती करतोय आपण पाहतोय दोन ओव्हरची लढत आहे जवळजवळ 5:30 वाजलेले आहेत दोन्ही टीमच्या दरम्यान इथे टॉस केला जातोय अरविंद पाटील सरांच्या शुभाशी इथे टॉस केला जातोय मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असताना तरी ते टॉस केला जातोय दोन्ही टीमचे कॅप्टन उपलब्ध आहे फिल्डिंग लावून घ्या हेड इज कॉल आणि हेड आलाय चला टॉस तुम्ही जिंकलाय मुटकलवाडी संघ मुटकलवाडी संघ निर्णय काय असेल क्षेत्ररक्षणाचा निर्णय क्षेत्ररक्षण दोन ओव्हरची लढत आहे किती रन किती पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल जेवढ्या कमीत कमी रन होतील त्यावरती थांबवण्याचा प्रयत्न करेल दुवटाय मॅच आहे जिंकणं खूप गरजेचं आहे इथून जर जिंकलो तर फायनल मध्ये एका ट्रॉफीचा नक्की मानकरी होणार किती उत्साह होता फायनल खेळण्यासाठी उत्साह तर भरपूर आहे गेले आम्ही 4-5 मॅच म्हटलं तर आम्ही लगातार हरतच गेलोय आणि पोरांमधलं थोडं कॉम्बिनेशन आलं होतं आणि आता थोडा मेळ बसल्यासारखं वाटतंय की आपण जिंकणार तर विश ऑल द बेस्ट मनामध्ये इच्छा आहे भरपूर साऱ्या शुभेच्छा दादा तुम्हाला बॅटिंग करावी की तुम्हाला बॅटिंग करायची आहे किती रन बनवण्याचा प्रयत्न असेल फर्स्ट बॅटिंग करून 35 प्लस स्कोर बनवण्याचा प्रयत्न असेल कारण संध्याकाळचं सत्र आहे बॉल ट्रॅव्हल होणार नाही कमी प्रमाणामध्ये होताना दिसेल संध्याकाळचं सत्र आहे 12 बॉल मध्ये जवळजवळ 20 ते 25 धावा झाला फायटिंग स्कोर होणार कारण बॉलिंग अटॅक भरपूर चांगले स्पर्धेबद्दल काय म्हणाल नियोजनाबद्दल तुमचं काय मत असेल नियोजन खूप चांगलं आहे सकाळपासून नियोजनामध्ये बघायचं झालं तर कोणते अडथळा आला नाही कोणताही प्रॉब्लेम नाही नियोजनामध्ये अंपायर डिसिजन वगैरे सगळे ओके आहेत ग्राउंड चांगला आहे एकंदरीत नियोजन खूप चांगलं केलेलं आहे तर विकी हा होता विकी तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत दादा तुम्ही काय म्हणाल तुम्ही मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहे अरविंद पाटील सर तुम्ही या स्पर्धेबद्दल काय म्हणाल या आयोजनाबद्दल तुमचं काय मत असेल आयोजन आमच्या गावात तर खूपच छान आहे कोणताही अडथळा नाही अजूनपर्यंत तरी आणि अजूनही उत्कृष्ट प्रकारे आम्ही कसं खेळवता येईल सर्वांना तो प्रयत्न करू यस खूप चांगली बाब आमच्यापर्यंत दिली न्यूज फ्रॉम द सेंटर नुकताच टॉस झालाय इथे थोड्याच वेळामध्ये टॉस झालाय मुटकलवाडी हा संघ इथून टॉस जिंकलाय आम्ही फिल्डिंग करू असं निर्णय यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय सेमीफायनल क्रमांक 2 ची थोड्याच वेळामध्ये रंगताना दिसेल आपण पाहतोय लाईव्ह ची स्पर्धा सदा समुद्राच्या पलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्व प्रेक्षक जुडले जातील त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मध्ये धन्यवाद राहुल राठोड यांचा आवाज आपण ऐकत होता आपण टॉस का पास देते चला दोन ओव्हर सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे टार्गेट आहे 25 धावांचं लक्ष 12.50 च्या सरासरीने इथून मात्र तुम्हाला धावफलक पुढे न्यायचा पहिल्या ओव्हर मध्ये पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल पहिलाच बॉल आपण पाहतोय कॅरी करता आला नाही या 22 च्या स्वरूपामध्ये ही एक धाव बॉलर मात्र पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल चेंज ऑफ पेस गतीमय परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं या दरम्यानच्या या बॉलवरती घडेल का स्ट्रायकिंगला बॅट्समॅन आपण पाहू शकाल वैभव साठी हा बॉल तेज आणि तरार गोळीचे निकारे गोळी ज्या प्रकारे AK-47 बंदुकीतून गोळ्या झाडल्या जातात ना तशाच प्रकारे तितक्याच वेगाने इथून मात्र बॉलिंग केली जाते गोलंदाज आपण पाहतोय किरण बॉलिंग ट्रॅक वरती काय बॉल रिलीज केला अफलातून लाजवाब शब्द अपुरे पडतील पुन्हा एकदा बॉलर तयार हे तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे व्हेरिएशन एकच अस्त्र आहे की व्हेरिएशन लय पद्धतीने बॅट्समॅनला पूर्णपणे बॉलर जखडून ठेवू शकतो आणि हेच केलंय किरणनं देखील हेच काम केलंय कधी यॉर्कर कधी बाउन्सर तर कधी मध्ये स्लोराम पिक केला जातो आहे अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये किरणच्या माध्यमातून बॉल पुन्हा एकदा तयार यावेळेला एलिव्हेशन मिळालंय बॉल हवेत कॅचचा कोणताही प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाही सिंगलला डबल मध्ये सहजरित्या कन्वर्ट केलं जात आहे दोन धावात चपळाईनं कम्प्लीट केल्या जात आहेत आणि आता धावफलकावरती नजर टाकूया धावफलकावरती तब्बल धावा लागल्यात
त्या म्हणजे आपण पाहू शकाल चार धावा बिनबाद, चार धावा धावफलकावरती आपण पाहतोय अजूनही। मात्र या दरम्यानचा हा बॉल आपण पाहू शकाल, यावेळेला देखील चांगला बॉल डायरेक्ट हिट झाली असती तर बॅट्समॅनला कुठेतरी तंबूची दिशा ही गाठावी लागली असती। आपण पाहू शकाल एक सिंगल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे। या दरम्यानचा हा बॉल आपण पाहू शकाल कशा रीतीने इथून मात्र रिलीज केला जाईल। या बॉल वरती मोठा स्ट्रोक येईल का, यावेळेला मोठा स्ट्रोक येईल येईल आणि जाईल फिल्डरच्या हातामध्ये। प्रयत्नांची पराकाष्ठा परंतु बॉल शेवटाला घडलं काय, सीमारेषेचं अंतर कापत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार। इथे दर्जेदार लाजवाब चौकार, चार धावांच्या मदतीनं आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल। नऊ धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय। एक ओव्हरचा खेळ संपलाय, नऊ धावा सहा बॉल मध्ये सोळा धावा। आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय बंडू उदंड सर आमच्यापर्यंत प्रत्येक बॉलचा लेखाजोखा पोहोचवत असताना खूप चांगली गुणलेखकाची भूमिका पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बंडू उदंड सर सहा बॉल आणि सहा बॉल मध्ये सोळा धावा, हा गोलंदाज डिफेंड करू शकेल का। यावेळेला पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वर बॅट्समन बाद फर्स्ट विकेट टू गॉड, मोठा मासा गळाला लागलाय फोकोडीचे। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। आता नवीन फलंदाज चला रोहित धावत पळत जायचा कारण वेळ आपल्याकडे कमी आहे। आणि बुटकरवाडी यानंतर आपण देखील तयार राहायचा, चला वेळ घेऊ नका बॅट्समन रोहित, जास्त प्रकारचा वेळ आपण दौडू शकणार नाही। अजूनही दोन मॅचेस हे आम्हाला कव्हर करायच्या आहेत। सकाळपासून खेळाडूंनी दिलेलं योगदान खूप चांगलं होतं आणि आता शेवट देखील गोड व्हावा हीच आमची इच्छा आहे। यावेळेला स्वीट साऊंड ऑफ द बॅट, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मोजून मापून तोलून मारलेला हा ब्युटी हँड हँडसम, बिग 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 षटकार। धन्यवाद धन्यवाद।
गेंद और चार रनों की जरूरत, दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला आणि इथून मात्र घडते काय, बॅट्समन इथून मात्र पास झालाय, सामना जिंकलाय देऊळवाडी टीम ना कॉंग्रॅच्युलेशन। चला मुटकलवाडी संघ येलूर येलूर संघ जिंकलाय, येलूर टीम जिंकलेली आहे, हार्ड लक देऊळवाडी संघ, परंतु दोन्ही टीम ना खूप चांगला खेळ दाखवला।